कर्णधाराला विनंती असेल आपला 12वा खेळाडू आमच्या परत बसवा, ही विनंती असेल. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, ऑनलाईन डिजिटलच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्ह स्पर्धा मात्र या ठिकाणी घरबसल्या मात्र एन्जॉय करू शकतो, आणि आपण जो खेळ खेळलाय तो मात्र घरी गेल्यानंतर मात्र पाहू शकतो. त्याकरता हा केलेला छोटासा प्रयत्न आणि डिजिटलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कॅमेरामॅन मेहुल घरत, तर डिजिटल स्कोररच्या माध्यमातून लाभलेले अतुल दादा आपल्यासमोर जोडले गेलेत, आणि मात्र अनेक डिजिटलचे मालक कोण असतील तो उमेश घरत अर्थातच भाई म्हणून जास्त प्रसिद्धी मिळणारा हा दानशूर व्यक्तिमत्व मात्र पास्तळ गावाला लाभला आहे. चला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या आणि 12वा खेळाडू देखील आमच्यापर्यंत पोहोचवा, ही विनंती वारंवार तुम्हाला केली जाते. विनंतीला मान द्यायचं आहे कारण ज्यावेळेला तुम्हाला विनंती केली जाते सहकार्याची अपेक्षा आहे. आणि आंबटगड मैदानामध्ये जे मात्र नियमामध्ये थोडंसं चेंजेस आहे ते नियम मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर डायरेक्ट चेंडू भिंतीला लागला तर मात्र षटकार घोषित केला जाईल. त्याच्यानंतर ग्राउंड फटका असेल आणि फील्ड करताना जर भिंतीला स्पर्श झाला तर चौकार घोषित केला जाईल. त्याचबरोबर विद्युत प्रवाहाची जी तार आहे त्याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर आणि कॅच घेतला तर नॉट आउट असेल. तारेला लागून जर चेंडू षटकाराबाहेर पडला तर मात्र षटकार घोषित केला जाईल. त्याच्यानंतर तारेला लागून जर चेंडू आतमध्ये पडला तर तुम्ही जेवढ्या धावा मात्र धावल्या जातील तेवढ्याच धावा मात्र स्कोरकार्डवर लिहिल्या जातील. त्याच्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये लाईटीचा जो टावर आहे त्याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर मात्र षटकार घोषित केला जाईल. आणि फील्ड करताना जर टावरला जर टच झाला तर मात्र चौकार घोषित केला जाईल. ह्याच्या हे थोडेसे नियमावलीमध्ये चेंजेस आहेत, ह्याच्याकडे लक्ष असू द्या. कर्णधाराला देखील विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्या, ही विनंती मात्र तुम्हाला एकदा पुन्हा करतोय. कारण दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देखील सज्ज झालेत. एका बाजूला आपण पाहू शकाल चेतन, चेतन आणि निशांत अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिलवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपला 12वा खेळाडू 12th मॅन आमच्या परत पोहोचवा, धन्यवाद. चला फिल्डिंग सजून घ्या दिलवाडी टीम. विनंती तुमचा प्लेयर जर येत असेल तर त्याच्यासाठी मात्र नियम आहेत, यास आलेले आहेत. क्षेत्राशी सजून घ्या, अपेक्षा करतायत सहकार्याची. काल देखील 3:30 वाजले, बघा उशिरा सुरू झाल्यानंतर मात्र आम्हाला इकडे थांबावं लागतं. खेळाडू येतात खेळून निघून जातात आमचे. आपण बघू शकता फायर क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुधीरजी घरत साहेब इकडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे साथी कॉमेंडेटर स्वस्तिक पाटील तर आहेत, त्याचबरोबर कल्पेश घरत देखील इकडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि आमचे स्टंप स्पॉन्सर भरतजी घरत हे देखील इथे उपस्थित आहेत. आवडता कलर स्टंपला त्यांनी त्यांचा दिलेला आहे, आपण बघू शकता ओप्टी कलरचे स्टंप आम्हाला इकडे दिलेले आहेत. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, सलामीवीर गोलंदाज तयार आहे. जसा पहिला चेंडू पडेल टायमर ऑन होईल. 25 मिनिटामध्ये आपल्याला 5 ओव्हर फेकायचे आहेत. जर 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर फेकून नाही झाले तर मात्र 6व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कामध्ये घ्यावा लागेल, लक्षात घ्या. कॉम्बॉक्स. येस, धन्यवाद प्रीतम. आणि पहिला चेंडू मात्र हाताळला जाईल गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. यावेळेला पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या मात्र हाताळला, ज्यावेळेला ट्रॅकवर आले कुठे ना कुठेतरी अशा मंचावर असतील. कारण दिलवाडी संघाकडून मात्र सांगितलं गेलं ज्यावेळेला टॉस केला की आम्ही 40-45 धावापर्यंत मात्र रोखण्याचं काम मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये करू, आणि तसं घडलं जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. मात्र येत्या काळात काय घडेल नक्कीच बघण्याकारक ठरेल. यावेळेला फुल टॉच चेंडू आहे, परंतु सुरेखरित्या यशरक्षक त्या ठिकाणी भूमिका बजवत असताना पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातो की हा चेंडू आहे खराब. नो चेंडू धावा बनतील त्या म्हणजे एक. अतिशय खराबरित्या हाताळला पहिला चेंडू जर बघायला गेला तर चांगल्यारित्या टाकला, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर दिशाहीन चेंडू कमरेच्या वर मात्र चेंडू हाताळला गेला, आणि त्याच कारणामुळे पंचाच्या माध्यमातून दर्शवला गेला की हा खराब चेंडू आहे. आणि ह्याचा फायदा मात्र कुठवर घेतला जाईल, नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला निशांत आहे, मात्र कमाल करेल का या चेंडूवर. यावेळेला मोठा हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडला स्विंग अँड मिस. काय कमालीचा चेंडू, कमबॅक करून देण्याचं काम मात्र यावेळेला केलं. संधी होती मात्र संधीचं सोनं केलं नाही, कारण पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या धावावर जर बघायला गेलं तर एक धावा अंकित केली, त्यानंतर नो, आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर डॉट. एक चांगली आणि गोड सुरुवात मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला पॉईंट रिझनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे, तत्पूर्वी एक धावा मात्र स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत.
गोलंदाजीचं जर बघायला गेलं तर अक्षय मात्र चांगली कामगिरी करतोय, नऊ चेंडू हाताळला, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगला चेंडू, ज्या वेळेला खराब रित्याची गोलंदाजी होती तुमच्याकडे ॲक्युरेट टप्पा असणं गरजेचं आहे आणि ग्रेट गोलंदाजी हाताळण्याची देखील क्षमता असणे गरजेचं आहे देखील आपण पाहू शकाल. तशाच रित्याचं मात्र ॲक्युरेट गोलंदाजी मात्र यावेळेला अक्षयच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेला स्विप केलं जात आहे, चेंडूला पाठवून दिलंय फाईन लेगच्या डोक्यावरून, वन बाउन्स चौकार, कम ऑन डीट से. ऑन फायर झालाय हा देखील मोठा बॅटर आहे, चौकार षटकारासाठी प्रसिद्ध म्हणून ओळखला जाणारा चेतन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला पुन्हा मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडला, स्विंग अँड मिस, स्टंपांचा वरून मात्र चेंडू निघून गेला, अगदी थोडक्यामध्ये बचावलं असं म्हणायला देखील हरकत नाही कारण अतिशय चांगला चेंडू मात्र यावेळेला हाताळला गेला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चांगला चेंडू हाताळतोय. पाच चेंडूचा खेळ झाले, पाच चेंडूच्या अखेरीस स्कोरकडचा विचार केला तर सात. यावेळेला काय कंबालीचा चेंडू, कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय असं म्हणायला हरकत नाही. पाचव्या चेंडूवर मात्र थोडक्या करता बचावले, परंतु यावेळेला ॲक्युरेट ब्लॉकॉलचा मारा आणि स्टंपांचा वेध घेतला जातोय, चेतनला मात्र परतवला जातोय. तंबूच्या आसऱ्याला पहिला झटका लागला जातोय उमरळी संघाला आणि पहिल्या झटक्याच्या अखेरीस स्कोरकडचा विचार केला तर सात, कम ऑन टीच. मात्र कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या, धन्यवाद. पहिलं षटक आपण पाहिलं अक्षयचं, मात्र काय कम्मालीचं षटक हाताळलं जात आहे. चौकारानंतर जर बघायला गेलं तर सुरेख रित्या ॲक्युरेट मात्र गोलंदाजी यावेळेला मैदानाच्या ट्रॅकवर मात्र केलंय चौकार खाली. त्यानंतर जर बघायला गेलं तर सात फक्त आणि फक्त स्कोअर कार्डवर लागल्या जात आहेत. एक इकॉनॉमिकल षटक मात्र अक्षयने हाताळलं, जे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर जो अनुभव आहे मात्र ते अनुभवाचे बोल मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना चांगल्यारीत्या मात्र चेंडूला रिलीज केले जाते, अचूक टप्पा आणि भेदक मारा आपण सहाव्या षटकावर देखील पाहिलं. चला विनंती प्रेक्षकाला, जी गावमाता मैदानाच्या आतमध्ये येते त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. यावेळेला पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जाते, वन बाउन्स मात्र निघून जाईल चेंडू चौकारा करता. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला, कम ऑन. एक मिनटं त्यांचं त्या ठिकाणी थडम्यांचं जो क्षेत्ररक्षण आहे त्याला विनंती असेल की जी गौमाता आहे त्याला कृपया करून बाहेरचा रस्ता काढा, कारण चेंडू जर अडला तर मात्र धावा अडल्या जातील याच्याकडे दक्षता असू द्या. दोन चेंडूचा खेळ झाला, पहिल्या चेंडूवर मात्र चौकाराने स्वागत केलं जाते. अक्षय आहे, पहिला षटक देखील अक्षयने हाताळलं आणि दुसरं षटक देखील अक्षय राऊत म्हणजे अर्थातच अक्कू नवाने जास्त प्रेम आणि प्रसिद्ध मिळणारा हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक मात्र हाताळण्याकरता यावेळेला चांगला चेंडू आहे. काय कम्मालीचा चेंडू हाताळला जातोय, फलंदाज मोठ्या हिट फटक्याच्या शोधामध्ये आहेत परंतु बॅटीवर चेंडू येत नाही, कारण तुमच्याकडे जर बघायला गेलं तर अनुभव देखील मोठा आहे आणि त्या अनुभवाच्या अगेन्स्ट मात्र फलंदाजी करतोय हा फलंदाज. आपण पाहू शकाल एका बाजूला निशान, दुसऱ्या बाजूला धनित आहेत, कारण चेतन मात्र स्वस्तामध्ये बाद झाला आणि तंबूच्या आसऱ्याला परतला, मोठा हिटच्या शोधामध्ये गेला परंतु ॲक्युरेट ज्या वेळेला चेंडू हाताळला गेला आणि त्याचप्रमाणे स्टंपांचा वेत आणि त्रिफळाचित यावेळेला कवरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावा अंकित केली जाईल,
दुसरी दावा देखील सहजरित्या पूर्ण केले जाते. जसं म्हटलं जातं ना, चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला मात्र पनिश करा. आणि चांगल्या रीतीचा चेंडू मात्र पडला त्यावेळेला कुठे ना कुठे सन्मान देणं गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. मोठ्या हिटच्या मात्र वारंवार शोधामध्ये होते, परंतु मात्र यावेळेला धक्का क्रमांक एक मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहे. यावेळेला कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, डाऊन द ग्राउंड निघून जाईल चौकारा करता सुरेख, मात्र बॅटिंग यावेळेला निशान मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. कम ऑन टी सिक. त्यानंतर जर बघायला दोन धावा खर्च केल्या, त्यानंतर चौकार, एक इकॉनॉमिकल षटक मात्र हाताळण्याचं काम अक्षय करतोय. मोठा फटका आल्यानंतर मात्र चांगले चेंडू मात्र रिलीज केले जात आहेत, परंतु खराब चेंडूला मात्र पनिश करण्याचं काम मात्र निशान करतोय. यावेळेला बॅटेची एज लागली जाते, थडम्यांच्या दिशेने मात्र चुकी केली जाते. चेंडू अंतिम क्षणी मात्र वळण घेतला आणि निघून गेला चौकारा करता नाकुच असेल, कारण गोलंदाजाला जी क्षेत्रक्षणाची साथ पाहिजे असते ती मात्र भेटत नाही. आणि चारच्या मदतीने स्कोअर कार्डचा विचार केला तर 21 स्कोअर कार्डवर लागल्या जातात डिस्क जॉकी. सहा चेंडू मागे जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल षटक मात्र त्या अक्षयने गोलंदाजी ट्रॅकवर मात्र हाताळलं गेलंय, परंतु दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलंय. कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण वर्चस्व बनवण्याचं काम मात्र गोलंदाजी ट्रॅकवर मात्र केलं जाईल का, आणि प्रश्नचिन्ह देखील आहे की फलंदाज ऑन फायर आता होतील का. यावेळेला सब थंड खेळून खेळलं जातं, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धावा मात्र अंकित केली जाईल एकच्या मदतीने. स्कोरकार्डचा विचार केला तर 22 ऑन स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत, कारण निशान जर बघायला गेलं तर चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेला खराब चेंडू पडतोय तर मात्र पनिश केलं जाते. वारंवार जर बघायला गेलं तर चार चौकार मात्र लगावतोय. यावेळेला चांगला चेंडू आहे अचूकरित्या, मात्र यावेळेला चेंडू टाकला गेला. ब्लॉक होलचा मारा होता, सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते. तत्पूर्वी एक धावा अंकित केली जाईल एकच्या मदतीने. स्कोरकार्डचा विचार केला तर 23 ऑन स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. दोन चेंडू जर बघायला गेले तर काय कमालीचे हाताळले जातात. फक्त आणि फक्त एकेरी धावा नंतर खर्च करतोय, मात्र अक्षय एक कंजूस गोलंदाजी हाताळण्याचं काम मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर करतोय. यावेळेला मोठ्या हिटच्या शब्दामध्ये होता, परंतु टप्पा पडला, स्विंग अँड मिस, सरळ निघून गेला इष्टकच्या हातामध्ये. कुठलीही धावा येणार नाही. डॉट पर्याय चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस विचार केला तर स्कोरकार्ड मात्र स्कोरकार्डवर लागले जाते 23. दोन्ही संघ जर बघायला गेले तर मजबूत स्थितीमध्ये आता परत आहेत. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार्क. सहा धावा करता षटकार. कम ऑन डीजे. धनित ऑन फायर झालाय. जसा चेंडू आला एक तुम्हारी तो एक हमारी. पहिला चेंडू जर बघायला गेला तर यावेळेला डॉट मात्र केला, परंतु ज्यावेळेला खराबरित्या आतळला लगेच कन्वर्ट केला सहा धावा करता. यावेळेला चांगला चेंडू. हे कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर येतात मात्र ती गोलंदाजी मात्र हाताळणे गरजेचं आहे, कारण चौकार षटकार लागणे हे क्रिकेटचा भाग आहे, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता
तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि तशाच रीत्याची गोलंदाजी वेळेला यावेळेला अक्षय करतोय. पहिले जर तीन चेंडू बघायला गेले तर दोनच धावा खर्च केल्या आणि षटकारानंतर जर बघायला गेलं तर एक धावा खर्च केले जाते. एक इकॉनॉमिकल षटक मात्र यावेळेला अक्षयच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. परंतु फलंदाज देखील यावेळेला मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर आहेत. निशांत यावेळेला जसं म्हटलं ऑन फायर तसाच चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार. सहा धावा करता षटकार. कम ऑन डीजे. आणि यावेळेला निशांत कमाल करतोय. मात्र आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्कोअर कार्डचा विचार केला तर 36 स्कोअर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय चांगल्यारीत्या मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अक्षयवर हल्ला केला जातोय. पाच चेंडू जर बघायला गेलं तर सुरेखरित्या हाताळले. परंतु सहावा चेंडू मात्र अगदी शॉर्टपद्धतीचा हाताळला. अर्ध्यावर मात्र चेंडू टाकला आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडूला मात्र लगेच कन्वर्ट केलं. सहा धावा करता कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही फलंदाजाचं. कारण सलामीचे बॅटर आहेत जे कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेले. ती कामगिरी मात्र अचूकरित्या मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असताना मात्र निशांत आता गोलंदाजी ट्रॅकवर चौथा षटक हाताळण्यास करता सज्ज झालाय. आणि पुन्हा अक्षयच एक मात्र आपण यावेळेला पाहू शकाल. अक्षय पाटील आणि अक्षय राऊत हे मात्र दोनच गोलंदाज यावेळेला आपल्याला चार षटकामध्ये बघायला भेटले. आणि अक्षय पाटीलवर देखील हल्ला केला जातोय कारण दोन मोठे हिट मात्र आले यावेळेला. यावेळेला कमबॅक करून देण्याचं काम मात्र अक्षय राऊतच्या माध्यमातून केलं जाईल का. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये उत्तर येईल की हा चेंडू आउट ऑफ द पार. सहा धावा करता षटकार. मात्र स्वागत केलं जातंय. षटकार आणाय चौथं षटक मार्गस्थ आहे आणि यावेळेला हल्ला केला जातो. यावेळेला डाऊन द ग्राउंड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धावा दुसरीचा प्रयत्न करेल का. आणि प्रयत्न मात्र झाला होता. आणि यावेळेला पंच सांगतायत की परतावा लागेल. चुकी केली गरज नव्हती परंतु ज्यावेळेला अशी चुकी मात्र करणार त्यावेळेला मात्र रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. तत्पर आपण देऊया संधी डीजे मास्टरला. कमॉन डीजे. चेंडू यावेळेला टाकण्याचं काम मात्र अक्षयच्या माध्यमातून केलं जाते. पहिल्या चेंडूला पनिश केलं परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर ॲक्युरेट आणि ग्रेट मात्र चेंडू यावेळेला रिलीज केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अक्षय राऊत. यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला सॉफ्ट हॅन्डने खेळून काढला जातोय कव्हरच्या रिझनमध्ये.
चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी एक धावा अंकित केली जाईल. एकच्या मदतीने स्कोरकार्डचा विचार केला तर 45 स्कोरकार्डवर लागले. जर आता चौथ्या षटकातले 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून एक चेंडू येणार असेल ती म्हणजे 2. आणि निशांत ऑन फायर आहे, हे देखील विसरून चालणार नाही. चांगली कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु यावेळेला खेळीला मात्र लागतोय पूर्ण विराम. जसं मात्र म्हटलं जातं ऑन फायर आहे, तसं मात्र तंबूच्या असरायला लगेच परतला. कम ऑन डिट से यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये सरळ फटका खेळून काढला जातो स्ट्रेट ड्राईव्ह. त्या ठिकाणी एक धाव अंकित केली जाईल. एका धावावर समाधान मानलं जाते. चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा जर विचार केला तर 46 ऑन स्कोरकार्डवर लागले जाते. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला म्हणजे सुयोग रथला. टेंकडेचे तर पाचवं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर. अवधूत येतोय आणि मात्र अवधूत कमाल करून दिलेले जाईल का, कारण 46 स्कोरकार्डवर लागल्या जातात. इकॉनॉमिकल जर बघायला गेलं तर 24 चेंडूमागे 46 धावा खर्च केल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर दोन्ही संघ मात्र तुल्यबाण आहेत आणि एका बाजूला बघायला गेलं तर फलंदाज देखील ॲक्युरेट केले जाते आणि गोलंदाज देखील मात्र सुरेखरित्या हाताळले जाते. 4 षटक मात्र अक्षय हेच गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला भेटलं. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अवधूत पाचवं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या अगेन्स्ट मात्र एका बाजूला संदेश, दुसऱ्या बाजूला मात्र प्रणय. यावेळेला पॉईंटच्या रिझर्वमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जाते. 1 बाउन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. तत्पूर्वी एक धावा आणि दुसरी धावा देखील सहजरित्या पूर्ण केले जाते. काय सुंदर आणि रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं आणि चांगली मात्र कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. एकेरी दुहेरी धावा ने मात्र संघाला पुढे नेण्याचं काम मात्र यावेळेला संध्याच्या माध्यमातून केलं जाते. 48 स्कोरकार्डवर लागल्या जातात कारण त्याला माहिती आहे चौकार षटकार मात्र येतील, परंतु एकेरी दुहेरी धावा देखील येणे तितकेच महत्वाचे आहे. यावेळेला अक्कडपुरेचा चेंडू टप्पा पडला, राईज झाला आणि सरळ यष्टिरक्षकच्या हातामध्ये निघून गेला. अक्षय त्या ठिकाणी यष्टिरक्षक आहेत, अगदी स्टंपांना जखडून मात्र किपिंग मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केले जाते. कारण अवधूत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. 2 चेंडूचा खेळ झाला आहे, 2 चेंडूमध्ये 2 खर्च केले जाते. अजून येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 आणि 4 चेंडूमागे किती खर्च केले जातील. स्कोरकार्डचा विचार केला तर 48 स्कोरकार्डवर लागले जाते. थोडंसं जर बघायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय, कारण कॉन्फिडन्स लेवल थोडासा हाय झाला असेल गोलंदाजाचा. कारण ज्यावेळेला 2 चेंडू रिलीज केले त्याला माहिती आहे की कशा रीतीची चेंडू हाताळणे गरजेचं आहे. यावेळेला पंच दर्शवलं जातं की हा खराब चेंडू आहे आणि कुठे ना कुठेतरी दिशाहीन चेंडू. मात्र तिसरा चेंडू हाताळला गेला, व्हाईट एसटीला सोडून गेला आणि त्याचप्रमाणे पंचाच्या माध्यमातून लगेच दर्शवलं गेलं की हा खराब चेंडू आहे. धावपळ एकने पुढे जाईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 49 स्कोरकार्डवर लागले जाते. आत्ता 5 षटक मार्गस्थ आहे आणि 5व्या षटकातला तिसरा चेंडू मात्र संदेशसाठी. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये वारंवार आहेत, परंतु बॅट आणि बॉलमधला मात्र कनेक्शन चांगलं नाही आहे.
त्याचप्रमाणे डॉट पर्यंत चेंडू वारंवार येत आहेत आणि गोलंदाज अक्षरशः हवी आहेत जी कामगिरी मात्र बजावत आहेत ते अतिशय सुरेखरित्या मात्र मैदानाच्या आतमध्ये बजावली जाते. तीन चेंडूचा खेळ चाललेला आहे. प्रणय ऑन स्ट्राईक आहे. हा मात्र यावेळेला कम्माल धम्माल करून देईल का जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण चांगली कामगिरी मात्र निशानने केली. यावेळेला काय घडतंय? चुकीला माफी नाही. किपरकडून थोडीशी चुकी झाली. चेंडू अडवला नाही आणि चेंडू निघून गेला चौकारा करता आणि थडम्यांच्या दिशेने देखील चुकी केली कारण चेंडू अतिशय वेगवान होता. थोडासा नाकुश असेल गोलंदाज कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ असते परंतु ही साथ मात्र मैदानाच्या आतमध्ये भेटत नाही. चेंडू मात्र चांगला होता आणि अशा रीतीचा ज्या वेळेला चेंडू हाताळला जातोय आणि एक्स्ट्रा धावा मात्र ज्या वेळेला बनल्या जात आहेत त्या कुठेतरी कुठेतरी महागड्या ठरल्या जातात. कालच्या दिवसामध्ये देखील असंच काहीतरी घडलं होतं. मैत्री परिवारचा संघ होता आणि अशाच चार धावा गेल्या होत्या. त्या मात्र शेवटच्या मॅचमध्ये बघायला गेलं तर एक चेंडू आणि एक धावा अशी मॅच मात्र रंगली होती. कारण एकेरी दुहेरी धावा किती महत्त्वाच्या आहेत ते त्या काळामध्येच मात्र ठरलं जाईल. यावेळेला चांगला फटका डिप स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये एक धावा अंकित केले जाईल. पाच चेंडूचा खेळ झाला. पाच चेंडूच्या अखेरीस स्कोअरकार्डचा विचार केला 55 स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू असतील तो म्हणजे पाचव्या षटकातला तो म्हणजे एक ऑन स्ट्राईक असेल. संदेश हा ऑन फायर होईल का? कारण आता जर बघायला गेलं तर एक इकॉनॉमिकल षटक मात्र हाताळलं जातं अवधूतच्या माध्यमातून. यावेळेला चांगला चेंडू आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. पाचव्या षटकाच्या अखेरीस 55 स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला. दलवाडी संघाला विनंती असेल. थोडीशी दुखापत मात्र यावेळेला खेळाडूला झालाय परंतु आपण मॅच ऑन ठेवायचं ही विनंती असेल.
एक प्लेयर चेंज करू शकतात आणि लगेच मॅचला ऑन करा ही विनंती असेल, कारण जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका. एक कारण अंतिम शेवटचं षटक आहे, सव्वा षटक प्रगतीपथावर कोण घेऊन येईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 55 स्कोरकार्डावर लागल्या जात आहेत. एक नवीन तुम्ही क्षेत्रक्षणासाठी मात्र क्षेत्रक्षण घेऊन मात्र मॅच ऑन करा ही विनंती असेल. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. आणि या ठिकाणी टायमर देखील ऑन आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या, कारण तुम्हाला जे 5 षटक आहेत ते 25 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणे अनिवार्य असेल. अन्यथा 6व्या षटकामध्ये मात्र तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू मात्र 30 सर्कल 8 मध्ये घ्यावा लागेल ही विनंती असेल. चला स्पीडअप असू द्या, वेळाचा अवधी जास्त खर्च करू नका आणि 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 6 षटकं हाताळणे गरजेचं आहे. 5 षटकं मात्र 25 मिनिटाच्या आतमध्ये हाताळल्यानंतर तुम्हाला जास्त अवधी दिला जाणार नाही. पुढचं षटक देखील मात्र तुम्हाला 6 षटक हे मात्र 30 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायचे आहेत. अक्षयला विनंती आहे, बँडेज या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. विनंती असेल की या ठिकाणी येऊन आपण जे दुखापत झालेली आहे त्याच्यावर मात्र मलमपट्टी करून घ्यायचं आहे ही विनंती असेल. चला थोडस स्पीड अप असू द्या, जास्त वेळाचा अवधी खर्च केला जातोय गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहू शकाल हितेश येतोय या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी कशा रीतीने केलं जाईल, मागचे जर 5 षटकं बघितले तर अतिशय सुरेखरित्या हाताळले. स्कोरकार्डचा जर विचार केला तर 55 स्कोरकार्डवर लागले जात आहेत. या वेळेला चांगला चेंडू आहे, ब्लॉकहोलचा मारात खोदून काढला जातोय लॉंग ऑन रिझनमध्ये. त्या ठिकाणी एक आणि दुसरी धावा देखील सहजरित्या पूर्ण केले जाते आणि 2 धावा स्कोरकार्डवर जोडल्या जातील. 57 स्कोरकार्डवर लागले जातात. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 5 आणि 5 चेंडू मागे मात्र किती धावा जमवल्या जातील. एका बाजूला प्रणय देखील आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहू शकाल संदेश हा देखील मात्र चांगला बॅटर म्हणून ओळखला जातो उमरोळी संघाकडून. यावेळेला कमाल करून दिली जाईल का, कारण तुमच्याकडे आता चेंडू असतील ते म्हणजे फक्त आणि फक्त 5. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळला जातोय. क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. प्रणयला मात्र परतावा लागेल तंबूच्या आसरेला. तत्पूर्वीपण संधी देऊया सुयोगला डिस्क चौकीला. ए आर सुपरस्टार शिरगाव वर्सेस एम एस साई दोन्ही संघाच्या करंट राहील विनंती सर टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करून घ्यायचा आहे, कारण आता फक्त आणि फक्त चेंडूचा खेळ बाकी आहे ते म्हणजे 4. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा. जे नियम जे आहेत ते दोन्ही संघाला असतील, मात्र क्षेत्ररक्षणालाच मात्र 30 मिनिटं दिले जाणार नाही. तुमच्याकडून देखील सहकार्याची अपेक्षा असेल, जास्त वेळाचा अवधी की मात्र तुमच्याकडून देखील खर्च होणार नाही ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या, कारण ही मॅच मध्ये तुम्ही देखील खेळतायत आणि सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून देखील असेल. तुमचा खेळाडू मात्र खेळाडू कक्षा परत येतो त्याच्या अगोदर मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर रुजू होणं गरजेचं आहे ही विनंती असेल. चला बॅटिंग टीमला देखील विनंती असेल थोडा स्पीडअप ठेवा खेळायला. तुमचा बॅटर मैदानाच्या बाहेर 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. येस, आणि 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 57 स्कोरकार्डवर लागले जात आहेत. एक चांगल्या आणि मजबूत स्थितीमध्ये मात्र पोचवण्याचं काम मात्र यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून केलं जातं आपल्या संघाला. यावेळेला फुल टॉस होता परंतु कनेक्शन चांगलं नाही, टायमिंग प्रॉपर नाही आणि त्याच कारणाने निर्धावपर्यंत चेंडू अतिशय गतिवान चेंडू आला आणि कुंजल आहेत त्या ठिकाणी मात्र पनिश करू शकले असते परंतु टायमिंग प्रॉपर झाला नाही. चेंडू बॅट फिरणे अगोदरच मात्र निघून गेला, अतिशय वेगवान रीत्या चेंडू हाताळला. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 कुंजल ऑन स्ट्राईक. यावेळेला पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे आणि वाईट टेस्टिंगला मात्र हा चेंडू सोडून जाणारा. अतिशय लाईन लेन मेंटेन करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेला वाईट रीत्या हाताळला जातोय एक धावा मात्र स्कोरकार्डवर लगेच लिहिली जाते. 58 स्कोरकार्डवर लागले जाते अतिरिक्त धाव मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे, चेंडू निघून जाईल आउट ऑफ डिपार. 6 धावा करता षटकार, कम ऑन.
हाताळले होते, त्यानंतर जर बघायला गेलं तर वाईट चेंडू हाताळला, कुठे ना कुठे तरी कॉन्फिडन्स लेवल थोडंसं स्लो झालं की काय, पण चौथ्या चेंडूवर मात्र षटकार आलाय, कारण कुणाल यावेळेला ऑन फायर होतोय, संधी भेटली आणि संधीचं मात्र सोनं केलं. यावेळेला कव्हर रिझनमध्ये चेंडू डीप कव्हर एक्स्ट्रामध्ये यावेळेला ट्रॅव्हल झालाय आणि रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावा लागेल. कुंजल मात्र यावेळेला धावा बनवण्याचं काम मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरेखरित्या केलं जात आहे. स्कोअरकार्डचा जर विचार केला तर 65 मात्र स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा, एक चेंडूचा खेळ बाकी असेल, थोडंसं स्पीडअप असू द्या. चला यापुढील जो नाणेफेकेचा कौल केला जाईल, एका बाजूला ए आर सुपरस्टार शिरकाव तर दुसऱ्या बाजूला एम एस झाई. दोन्ही संघाला ऑफिशियल कॉल असेल टॉससाठी यायचं आहे, ही विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल प्रथमेश संदेश, मात्र यावेळेला एक चेंडू खेळायला भेटलाय. या एका चेंडूवर मात्र कमाल करेल का? स्कोअरकार्डचा जर विचार केला तर 65 स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. हितेश मात्र चांगली कामगिरी करतोय. प्रेक्षकाला विनंती आहे मैदानाच्या बाहेर गाडी न्यायचे, जे मैदानाच्या आतमध्ये टू व्हीलर उभे आहेत त्यांना विनंती आहे. प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेर यायचंय. यस, सवा चेंडू मात्र डॉट असेल आणि स्कोअरकार्डचा विचार केला तर 65 स्कोअरकार्डवर लागले. 66 धावाचा मात्र टार्गेट सेट करून दिलं जातंय, ते म्हणजे दिलवाडी संघासमोर. आणि कशा रीतीची मात्र मॅच रंगली जाईल येत्या काळात मात्र त्याचं मात्र प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल. तत्पूर्वी मी एकदा पुन्हा दुसऱ्या मॅचची रंगली जाईल. ए आर सुपरस्टार शिरगाव वर्सेस एम एस झाई, दोन्ही संघाच्या कर्णधाराला ऑफिशियल कॉल असेल टॉससाठी यायचं आहे. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्को जॉकीला. संघाचा संघ नाही इकडे आलेला आहे. टू व्हीलर ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, प्रेक्षक जो मैदानाच्या आतमध्ये तिकडे व्हॉलेंटियर असेल त्यांना सांगा मैदानाच्या बाहेर जायचं आहे. बसल्या प्रेक्षकाला देखील विनंती मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. टू व्हीलर स्कूटी देखील रोडवर उभी केली आहे जी ती मैदानाच्या आतमध्ये आहे. टू व्हीलर बाहेर काढा, स्प्लेंडर गाडी बाहेर काढा. कोणता एक खेळाडू असेल त्यांना विनंती आहे की कॅप्टनला इथे पाठवा. चला उमरोळी संघ आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या, जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका, ही देखील विनंती असेल. आणि त्याचबरोबर दिलवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपले सलामीचे बॅटर मात्र त्वरित मैदानाच्या आतमध्ये रुजू करा, ही विनंती असेल. जास्त वेळाचं अवधी मात्र थोडा खर्च केला जातोय, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या.
तर क्षण इथे आपल्याला पाहायला मिळतो उमरोळी आणि बॅटिंग करताना दिलवाडी। झाई संघ कोणी प्रतिनिधी इथे असेल तर कृपया करून पाठवा, समोरच्या टीमचा कॅप्टन आलेला आहे एम एस झाई। नेक्स्ट मॅच बघा, इनिंग ब्रेकमध्ये आम्हाला टॉस करायचा असतो परंतु इथे एम एस झाई संघ अजून उपस्थित नाही आहे। एम एस झाई कॅप्टनला पाठवा लवकर। आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल, पहिलं षटक हाताळण्यासाठी धनित येतोय। पहिलं षटक कशा रीतीने हाताळलं जाईल, 67 चं मात्र आव्हान आहे। सहा षटकांचा खेळ रंगला जाईल, 36 बनवायचे आहेत, त्या म्हणजे 67 टार्गेट सेट करून दिलं जाते। चला फील्ड प्लॅन त्वरित सजून घ्या, जास्त वेळाचा अवधी मात्र खर्च केला जातोय, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या। टायमर ऑन असेल ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या। 5 षटकं हे तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणं अनिवार्य असेल, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या। 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 6 षटकं हाताळायची आहेत, ह्याच्याकडे मात्र कर्णधाराचं लक्ष असणं गरजेचं आहे, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळेबरोबर मात्र चालणं मात्र गरजेचं आहे, कारण वेळेबरोबर खेळ करेल करणार तर खेळ वेळ देखील आपल्याबरोबर तसाच पद्धतीचा खेळ करणार, कारण कुठे ना कुठेतरी अपेक्षा आहे, कारण सहाय्यता असू द्या तुमच्याकडून देखील, तर सपोर्ट थोडंसं आम्हाला लाभू द्या ही विनंती असेल। पहिला षटक मात्र गोलंदाजी ट्रॅकवर, धनित यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर, सलामीची बॅटर एका बाजूला उदूत तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला भूपेश। या ठिकाणी झाई संघाचा कर्णधार उपस्थित आहेत, नाणेफेकीचा मात्र टॉस केला जाईल। या वेळेला पहिला चेंडू बॅटीच्या रेंजमध्ये, धनितचा मात्र षटकाराने स्वागत केलं जाते, आउट ऑफ द पार्क, 6 धावा करता षटकार। रमेशजी करत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील राऊत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील शब्दसमानाने हार्दिक स्वागत। आणि यापुढील जी मॅच रंगली जाईल, एका बाजूला AR सुपरस्टार शिरगाव MS विरुद्ध MS झाई, नाणेफेकीचा कबूल केला जाईल। पहिल्या चेंडूवर मात्र भव्य स्वागत, आउट ऑफ द पार्क, 6 धावा करता पाठवला अवधूतने। जणू काही पवेलियनमधूनच सेट होऊन आला होते की काय, जसा आला तसा मात्र चेंडूला पाठवलं, यावेळेला कम्माल आहे। एक तुम्हारी तो एक हमारी, षटकार आला त्यानंतर जर बघायला गेलं तर लगेच कमबॅक मात्र धनितच्या माध्यमातून केलं जातंय। अतिशय वेगाने चेंडू ज्या वेळेला पहिल्या रीती रिलीज केला, मात्र त्याच्यावर मात्र उत्तर दिलं की हा चेंडूला मात्र षटकार असेल, आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर डॉट पर्यंत चेंडू। ही तुमच्याकडे गोलंदाजी हाताळण्याची क्षमता असणे गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला फलंदाज हवी असतो त्याच्या अगेन्स्ट मात्र कशा रीतीची गोलंदाजी करावी, तर ती मात्र आपण धनितकडून पाहिलंय। यावेळी लॉकआउट पद्धतीने चेंडू होता, पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडूला कट केला जाते, चेंडू थांबणार नाही, दन 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 चौकार, कम ऑन डिसे। शिरगावचे आलेले ना आता
इथे मात्र टॉस केला जातोय. आपण बघू शकतात केतनजी राऊत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चॉईस दिला जाईल. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या टॉस का बॉसवर. इथे मात्र आपण बघू शकतात दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. कॉल असेल यावेळेस ए आर सुपरस्टार शिरगाव संघाचा. हेड इज अ कॉल आणि हेड येत आहे. धन्यवाद केतनजी राऊत. टॉस जिंकलाय तुम्ही, काय असेल निर्णय? बॉलिंग घेतलेली आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. नाईट क्रिकेट खेळत असताना टॉस किती महत्त्वपूर्ण ठरतो? टॉस ठीक आहे. बेस्ट लक समोरच्या टीमचा कॅप्टनकडे मात्र थांबला नाही आहे. इथे टॉस विन केला आहे ए आर सुपरस्टार शिरगाव संघाने. फिल्डिंग घेतलेली आहे. ओल्ड कॉम्बॉक्स यापुढे वेळेला मैदानाच्या आतमध्ये जात असताना या वेळेला चांगला फटका आहे. वन बाउन्स निघून जाईल चौकारा करता. चेंडू थांबणार नाही. धावपळ 4 ने पुढे जाईल. कमॉन डॉसचे यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एका दबावर मात्र समाधान. 67 मात्र आव्हान समोर आहे. मात्र पाठलाग मात्र अतिशय सुरेखरित्या केले जाते. डिपेन गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिल्या चेंडूवर पाहू शकाल कमालीचा फटका आणि 4 धावांवर लगेच कन्वर्ट केल्या. स्कोरकार्डचा विचार केला तर 18 धावा स्कोरकार्डवर लागले जाते. आता दुसऱ्या षटकातले अजूनही चेंडू येणार असेल ते म्हणजे 4. यावेळेला काय कमालीचा चेंडू. स्विंग अँड मिस टप्पा पडला आणि सरळ निघून गेला. इस्ट्रक्चरच्या हातामध्ये त्या ठिकाणी चेतन आहेत. कुठलीही चुकी करणार नाही. जसा चेंडू आला तसा मात्र पुन्हा दुसऱ्या चेंडूला परतवला जातोय गोलंदाजाकडे. 18 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. यावेळेला बॅट आणि बॉलमधला चांगला संपर्क झाला नाही परंतु चेंडू डाऊन द ग्राउंड डीप स्क्वेअर लेगला मात्र ट्रॅव्हल झाला आणि 1 धावा अंकित केली जाईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 19 धावा स्कोरकार्डवर लागले जाते. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. चौकार आली त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगल्यारीत्या मात्र 3 चेंडू हाताळले गेले ते म्हणजे डिपिनच्या माध्यमातून. यावेळेला भूपेश मात्र चांगली कामगिरी करतोय. 1 चौकार मात्र लगावतोय. यावेळेला देखील काय कमालीचा फटका आहे. जजमेंट चुकली जाते आणि तारीला जर चेंडू लागला आणि जर सीमापलीकडे गेला तर मात्र षटकार असेल.
हे मात्र जे नियम आहेत मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, कारण तारेला लागून जर चेंडू आतमध्ये राहिला असता तर जेवढ्या धावा मात्र अंकित केल्या असत्या त्याच मात्र स्कोरकार्डवर लिहिल्या गेल्या असत्या, कारण जजमेंट मात्र त्या ठिकाणी थोडीशी चुकली आणि चेंडू गेला षटकाराकरता. धावपलक 6 पुढे जाईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 25 धावा मात्र स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत यावेळेला सॉफ्टने खेळून करण्याचा प्रयत्न. मात्र तटपदेश चेंडू मात्र हाताळला गेला. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 25 मात्र स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका. तुमच्याकडे 5 षटकं हाताळण्याकरता मात्र 25 मिनिटाचा अवधी असेल. ऑन स्ट्राईक यावेळेला आपण पाहू शकाल अक्षय. मात्र काही कमाल करून दिलं जाईल का? 66 टार्गेट मात्र समोर आहे ते मात्र दिलवाडी संघासमोर. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही आणि परतावं लागेल. मात्र फलंदाजाला म्हणजे अक्षयला तंबूच्या असलेला कमवण तिचे टंकडे जे चला दिलवाडी संघ विनंती असेल, कारण जास्त वेळाचा अवधी मात्र खर्च केला जातोय. बॅटर्स आउट होऊन त्या ठिकाणी उभा आहे ह्याची कृपया करून खंत असू द्या, कारण जास्त वेळाचा अवधी मात्र खर्च केला जातो ही विनंती असेल. कारण जो नियम मात्र क्षेत्ररक्षणाला आहे तोच मात्र नियम तुम्हाला देखील आहे, कारण वेळाकडे मात्र तुमच्याकडून दुर्लक्ष केलं जातंय. चला थोडंसं स्पीडअप असू द्या. पहिल्या चेंडूवर मात्र यावेळेला कमालीचा फटका. टिप कव्हर क्षेत्रामध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सक्सेसफुल ठरले नाही. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला आणि त्याचा मात्र फायदा यावेळेला क्षेत्रक्षणाने घेतला आणि कुठलीही चुकी केली नाही. कॉन्सन्ट्रेशन बिल्ड केलं आणि अंतिम क्षणापर्यंत मात्र चेंडूवर मात्र नजर ठेवली आणि कॅच मात्र टिपला आणि अक्षयला मात्र तंबूच्या असरेला परतवला जातोय. धनित गोलंदाजच्या ट्रॅकवर पहिला चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या हाताळला आणि पहिला चेंडू कुठे ना कुठेतरी विकेट गेला. त्यानंतर आता जर बघायला गेलं तर कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. यावेळेला शॉर्ट कव्हर रिझनमध्ये मात्र संदेश आहेत. एक धावा अंकित केली जाईल. एका धावा मात्र रोखू शकत नाही कारण चांगली रनिंग द बिटवीन मात्र दोन्ही खेळाडूकडून केली जाते. नवीन पॅटर्न मात्र आपण पाहू शकाल. एका बाजूला हितेश आहेत तर दुसऱ्या बाजूला मात्र भूपेश मात्र चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कोण करत असेल तर तो म्हणजे भूपेश, कारण आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी मात्र भूपेशने घेतलंय आणि आपल्या संघाला 66 धावापर्यंत पोचवण्याचं मात्र काम मात्र भूपेशच्या माध्यमातून केलं जाईल का? यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते. एक धावा अंकित केली जाईल. दुसरीचा प्रयत्न देखील केला जात नाही कारण गोलंदाज हवी आहे आणि ज्यावेळेला गोलंदाज हवी असतो त्याच्या अगेन्स्ट मात्र तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंडने खेळणं गरजेचं आहे, कारण पहिल्या चेंडूवर मोठा गडीबाद झाला. अक्षयला मात्र परतवलं आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर प्रेशर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेला बॅटर्सवर आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण स्कोरकार्डचा जर विचार केला तर 27 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय चांगल्यारीत्या मात्र गोलंदाजी हाताळल्या जाते. 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या जात आहेत तिसऱ्या षटकामध्ये.
यावेळेला फक्त दिशा दिली, बॅटेची हलकीशी कट लागली आणि चेंडू ट्रॅव्हल झाला होता थर्डमॅन रिजनमध्ये. त्या ठिकाणी सुरेखरित्या मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते, एक धावा अंकित केली जाईल. आणि ज्यावेळेला वेगावर स्वार त्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र एकेरी एकेरी धावा मात्र यावेळेला बनवण्याचं काम मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. कारण हा खेळ मात्र संयमाचा आहे, तुम्ही संयम राखणार तर मात्र वेळ बदलते, काळ देखील बदलतो आणि ज्यावेळेला संधी भेटेल त्यावेळेला मात्र मोठ्या हिटमध्ये कन्वर्ट केलं जाईल. परंतु यावेळेला पुन्हा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न थोडीशी चुकी झाली होती, परंतु अंतिम क्षणी मात्र कॉल उपचारले गेले. यस नो वेट ही कॉल उपचारणे गरजेचं आहे आणि तेच मात्र कॉल यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उपचारत असताना जर बघायला गेलं तर भूपेशने मात्र अंतिम क्षणी कॉल दिला की वेट, आणि त्याच कारणामुळे सन्मतरित्या मात्र हितेश मात्र पुन्हा आपल्या स्ट्राईक एंडमध्ये मात्र पोचला गेला. पाच चेंडूचा खेळ झालेला, पाच चेंडू चक्री स्कोरकार्डचा विचार केला, 29 ऑन दी स्कोरकार्डवर लागले जातात. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये परंतु चुकी केली जाते, परतावं लागेल हितेशला मात्र तंबूच्या असरेला. कमॉन डीजे टेंकडेजे. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 37, कारण स्कोरकार्डवर आता 29 लागल्या जात आहेत. मोठ्या हिटच्या शोधामध्ये होत्या परंतु चांगला संपर्क बॉल आणि बॅटमध्ये झाला नाही आणि त्याच कारणामुळे पॉल थ्रूमध्ये स्वतः मात्र या ठिकाणी फिल्ड केलं जात आहे. चांगल्यारीत्या मात्र षटक हाताळलं, एक निर्णायक षटक मात्र कोण असेल तर ते मात्र तिसरं षटक त्यांनीच मात्र कमाल करतोय. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केले, महत्वपूर्ण 2 गडी मात्र तंबूच्या असरेला परतवले. पहिले जर बघायला गेलं तर अक्षय आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र चौथं षटक हाताळण्याकरता आपण पाहू शकाल. स्वप्नील राऊत या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले आहेत, त्यांचं देखील शब्दसंमनाने हार्दिक स्वागत. आणि आपण बघता 9:32 तुमच्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळणं अनिवार्य असेल. पंच आम्हाला सांगता दोन षटकं हाताळणे अनिवार्य असेल. पहिला चेंडू जर बघायला गेला तर वाईट रित्या हाताळला गेला हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर, आपण पाहू शकाल चौथं षटक हाताळण्याकरता. यावेळेला फटका चांगला आहे परंतु चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण आहे, परंतु अंतिम क्षणी मात्र कॅच सुटला जातोय. लेझीपणा कुठे ना कुठेतरी मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटला. संधी होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाही, कारण बॅटर आपण पाहू शकाल एक बाजूला रोहन आहेत आणि त्याचबरोबर भूषण आहेत आणि ही संधी होती. 2 धावा अंकित केल्या जाईल, 2 मदतीने स्कोरकार्डचा विचार केला तर 32 धावा मात्र स्कोरकार्डवर लागले जाते. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर खऱ्या प्रित्या हाताळला, त्यानंतर जर बघायला गेलं तर वेगावर स्वार आहे, कमबॅक करून देण्याचं मात्र काम या ठिकाणी केलं जाईल का. यावेळेला पुन्हा मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत वारंवार, परंतु बॅटीवर चेंडू येत नाही कारण गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय. यावेळेला हर्ष 2 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 33 ऑन स्कोरकार्डवर लागले जात आहेत. चांगल्यारीत्या मात्र चेंडूला रिलीज करण्याचं काम यावेळेला हर्षच्या माध्यमातून केलं जाते. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे रोशन. यावेळेला चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. प्रेशर बनवण्याचं काम मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जाते. स्कोरकार्डचा जर विचार केला तर 33 म्हणजे स्कोरकार्डवर लागले जात आहेत. आता तुमच्याकडे येणारे चेंडू यात षटकातले असतील ते म्हणजे 3. 15 चेंडू आणि अजूनही 33 धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा स्विंग अँड मिस, मोठ्या फटकांच्या मात्र शोधामध्ये वारंवार जात आहेत आणि वारंवार जर बघायला गेलं तर डॉट आणि डॉट अशा रीतीचा खेळ
मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसतोय. चौथा षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकामध्ये काय घडतंय तर फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षक अशीच मात्र खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना यावेळेला पुन्हा काय कम्मालीचा चेंडू टप्पा पडला आणि फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे हर्षने. ज्यावेळेला तिसरं षटक दिनीतने हाताळलं त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना हर्ष मात्र कमाल करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र दोन धावा खर्च केल्यानंतर त्यानंतर जर बघायला गेलं तर सलग चार चेंडू डॉट. यावेळेला काय कमालीचा चेंडू टप्पा पडला आणि समजला देखील नाही सरळ सोडून दिला. चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 33 थांबलंय आणि 5 चेंडू सलग निर्धाव टाकण्याचं काम मात्र यावेळेला हर्षच्या माध्यमातून केलं जातंय. चांगल्या रीत्याचा ॲक्युरेट आणि ग्रेट मात्र गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून हाताळलं जातंय. आता येणारे चेंडू असतील 12 आणि धावा म्हणवायचे आहेत त्या म्हणजे 33. कमॉन डीसे टँकडीचे त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय विदुरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. फायर क्रिकेट क्लबचे जुने जाणते खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील शब्दसमणाने हार्दिक स्वागत. आता पाचवं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर? जय शेतोय. आता जर बघायला गेलं तर 12 चेंडू मागे पडवायचे आहेत त्या म्हणजे 33. हर्षने मात्र एक निर्णायक षटक मात्र चौथे षटक हाताळलाय. मात्र कौतुक करेल हर्षचं. ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आला दोन धावा पहिल्या चेंडूवर खर्च केल्या त्यानंतर जर बघायला गेलं तर सलग 5 डॉट निर्धाव चेंडू मात्र हाताळल्या. यावेळेला जयेश गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिला चेंडू मात्र हर्षने देखील वाईट हाताळला होता आणि त्यानंतर कमाल केली. यावेळेला मात्र जयेशने देखील पहिला चेंडू वाईटरित्या हाताळला जातोय. अतिरिक्त धाव स्कोरकार्डवर जोडली जाईल. यावेळेला लॉंग ऑफमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावा अंकित केली जाईल आणि दुसऱ्यामध्ये मात्र परतावा लागेल रोशनला तंबूच्या आसरेला. तत्पुरे आपण संधी देऊया डिस्क चौकीला. कमॉन डीसे टँकडीचे टँकी डीचे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याची वाट मात्र पाहतोय होते अक्षय. थोडासा मात्र ज्यावेळेला दुखापत झाली थोडा उशिरानं का होईना परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला फटका प्रॉपर आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धावा अंकित केली जाईल आणि एका धावावर समाधान. आता स्कोरकार्डचा विचार केला तर 36 स्कोरकार्डवर लागले जाते. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे तुमच्याकडे 10 आणि धावा बनवायचे आहेत म्हणजे 30. मोठ्या हिट मात्र नक्कीच खेळणं गरजेचं असेल कारण मोठ्या धावा बनवायच्या आहेत. चेंडू मात्र असतील तुमच्याकडे फक्त आणि फक्त 10 आणि 30 बनवायचे आहेत. स्कोरकार्डचा विचार केला तर 36 स्कोरकार्डवर लागले जात आहेत आणि जयेश मात्र चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडू जर वाईट हाताळला त्यानंतर जर बघायला गेलं तर एकेरी धावा मात्र खर्च करतोय. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण यस कडे बात. अक्षयला मात्र परतावा लागेल तंबूच्या आसरेला. फटका प्रॉपर होता परंतु मात्र सीमारेषा मात्र गाठू शकला नाही आणि निराश हताश मनाने मात्र तंबूच्या आसरेला परतत असताना थोडासा नाखुश असेल. प्रबळ संधी द्या डिस्क जॉकीला. कमोंडीचे अक्कूचं देखील कौतुक करेल आणि की संघासाठी क्रिकेट हा खेळला जातो आणि इंजोर्ड जरी असला तर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गेला आणि फटका अगदी उंच गेला. बघायला गेलं तर दोन्ही हाताची शक्ती इथे मात्र आपण भविष्यात तो वापरू शकत नव्हता त्यामुळे मात्र थोडा फरक पडतोय. अन्यथा या मॅचचा रिझल्ट काही वेगळा देखील पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि थर ला थारा नाही इथे मात्र उमरोळी आपल्याला पाहायला मिळते कमालीची कामगिरी करत असताना. यस सर. नरोत्तमजी पाटील इथे मात्र उपस्थित झालेले आहेत आणि दत्तात्रयजी पाटील
हे दोन्ही मात्र मान्यवर आमचे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत, विदुरजी पाटील साहेबांचं देखील स्वागत. आपण बघू शकतात आमचे पाहुणे मंडळी जेव्हा इथे येतात तेव्हा खऱ्या अर्थाने या मंचाला शोभा वाढते. आणि इथे जाऊया कॉम्बॉक्समध्ये. यस, तीन चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूज मात्र सुरेखरित्या हाताळले. चौथा चेंडू देखील कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय, जयचं म्हणायला देखील हरकत नाही. आणि यावेळेला काय घडते, मात्र रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. डायरेक्ट हिट झाला आणि भूपेशला, मात्र खेळीला पूर्णविराम लागले जाते. चार चेंडूचा खेळ झालाय. चार चेंडूच्या अखेरी स्कोरकार्डचा विचार केला तर 36 ऑन स्कोरकार्डवर लागले जातात. चला, नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे ही विनंती असेल तर संधी देऊया डिस्क जॉकीला कमोंडीचे. टँकडेचे आणि ज्या वेळेला पहिलं षटक चालू झालं ना, त्यावेळेला असं वाटलं की 66 धावा तेलवाडी संघ सहजरित्या पूर्ण केलं जाईल. परंतु काळानुसार वेळ बदलते, वेळानुसार काळ बदलतोय. आणि यावेळेला जर बघायला गेलं तर तुमच्याकडे चेंडू असतील ते म्हणजे 8 धावा बनवायचे आहेत, त्या म्हणजे 30. थोडंसं मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, त्याच्याशिवाय मात्र पर्याय नाही. मेहनत घ्यावी लागेल, मोठे फटके मात्र मारावे लागतील. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहेत, परंतु जयेश मात्र सांगतोय की माझ्या अगेन्स्ट तुम्हाला ती मेहनत आणि प्रयत्न मात्र करावे लागतील. कारण यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र हवी आहे. गोलंदाजी 5 चेंडूच्या षटक मात्र हाताळलाय. अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी ट्रॅकवर मात्र कामगिरी करतोय. हर्षने मात्र या मॅचला मात्र एक वेगळंच वळण दिलंय असं म्हणायला देखील हरकत नाही. थोडंसं कॉन्फिडन्स लेवल लूज होतं, परंतु हर्ष ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर गेला आणि कॉन्फिडन्स लेवल मात्र हाय करून दिला जातोय. यावेळेला पंचाचा बोट आकाशाकडे, मात्र LPW चर्पामध्ये मात्र परतावा लागेल. या देखील फलंदाजाला 5वा षटक संपते. 5व्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 36 रन स्कोरकार्डवर लागले जाते. तत्पूर्वी संधी देऊया डिस्क जॉकीला आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये कमांडीचे. चला स्पीड अप असू द्या. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 6 आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 30. आणि गोलंदाजच्या ट्रॅकवर 6वा षटक हाताळण्यासाठी ज्याने 4थ्या षटकामध्ये कमाल केली तोच गोलंदाज यावेळेला गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल. हर्ष यावेळेला येतोय, मात्र फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल या मॅचमध्ये तर ते मात्र हर्ष. यावेळेला अक्षरशः हवी आहे गोलंदाजाच्या मार्फत, मात्र फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम हर्षने मात्र केलं. आणि एक चांगलं वळण मात्र आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र हर्षच्या माध्यमातून केलं जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे दीपक. आता 6 तुम्हाला बनवायचे आहेत ते म्हणजे 30. मोठ्या हिटकडे मात्र मंचा बसेल. यावेळेला काय कमालीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर समजला देखील नाही. अचूक टप्पा आणि भेदक मारा मात्र हर्षच्या माध्यमातून बघायला भेटतोय. अचूक लाईन लेन मेंटेन केली जाते, त्याच्याच बळावर मात्र ॲक्युरेट गोलंदाजी हाताळण्याची मात्र क्षमता देखील आहे. आणि तीच मात्र अनुभव असल्या कारणामुळे मात्र ॲक्युरेट गोलंदाजी हाताळली जाते. मात्र फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम वारंवार केलं जातं. आता चेंडू असतील ते म्हणजे 5 धावा बनवायचे आहेत म्हणजे 30. फक्त आणि फक्त षटकाराच्या भाषेमध्येच तुम्हाला बोलावं लागेल हा सामना जर विजयी करायचा असेल तर. यावेळेला स्विच हिटचा फटका आहे, कुठवर जाईल पंच सांगतायत की हा षटकार असेल. धावपळक 6 पुढे जाईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 42 ऑन स्कोरकार्डवर लागले जात आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 धावा बनवायचे आहेत ते म्हणजे 24. आता 4 लगावले जातील का आणि हा क्रिकेटचा खेळ आहे, कोणत्या क्षणी मात्र बदलेल हे देखील सांगता येत नाही. चला थोडंसं स्पीड बसू द्या ही विनंती असेल, कारण येणारे फक्त नाही आता 4 चेंडू हाताळायचे आहेत आणि बनवायचे आहेत ते म्हणजे 24. यावेळेला पुन्हा मोठा हिटच्या शोधामध्ये आहे. चेंडू 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. टपलक 4 पुढे जाईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 46 स्कोरकार्डवर लागले जात आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 20. आता जरी 3 षटकार आले तरी पण उमरोडी संघाने आपलं वर्चस्व मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये स्थापन केलंय. जर अतिरिक्त धाव आली तर मात्र 20 धावा बनतील का हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण 3 बनवायचे आहे त्या म्हणजे 20. दीपक मात्र अंकित मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय. षटकार चौकार लगावतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला दीपक आहे. मात्र संधी भेटेल त्यावेळेला मात्र संधीचं सोनं करेल का.
आणि यापुढील जी मॅच रंगली जाईल ए आर सुपरस्टार शिरगाव वर्सेस एम एस साई. यापुढीला चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि त्या ठिकाणी प्रयत्न देखील केला नाही, कॅच उडला होता परंतु सोडून दिला. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे दोन, दोन मध्ये बनवायचे आहेत ते म्हणजे 20. अजूनही येणारे चेंडू असतील सहाव्या षटकातले ते म्हणजे दोन. चला स्पीडअप असू द्या, ही विनंती असेल. आता जर हा चेंडू ज्या वेळेला हाताळला जाईल त्यावेळेला मात्र वर्चस्व मात्र उमरोळी संघाचा राहील. यावेळेला पंच सांगतात की हा खराब चेंडू आहे आणि क्रिकेटच्या पटलावर जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत आपण घोषित करू शकत नाही की हा संघ विजयी असेल. वाईट धावा, धावपळ एकने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 47 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता येणारे चेंडू असेल ते म्हणजे दोन, धावा बनवायचे आहेत ते म्हणजे 19. चांगल्यारीत्या मात्र लाईन लेन मेंटेन करण्याची गरज आहे कारण ते चार चेंडू जर बघायला गेलं तर सुरेखरित्या हाताळले आहेत. यावेळेला चांगला फटका आहे, चेंडू फाईन लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होते, एक धावा अंकित केले जाईल. आता एकामध्ये एक चेंडू आणि धावा बनवायची त्या म्हणजे 18 आणि पुढची मॅच रंगली जाईल ए आर सुपरस्टार शिरगाव वर्सेस एम एस झाई. जशी मॅच स्टार्ट होईल तशी मात्र कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील प्रीतमची घरत. पस्तळ गावाचा बुलंद आवाज कोण असेल तर तो म्हणजे प्रीतम आणि धावतं समालोचन तुमच्याकडे घेऊन येईल. आणि हर्ष काय करतोय, आता प्रेशर नाहीये तरी मात्र प्रेशरमध्ये गोलंदाजी हाताळली जाते, हे क्रिकेट आहे. ज्या वेळेला प्रेशर होता त्यावेळेला मात्र सहा चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले, परंतु यावेळेला प्रेशर नाही आहे त्यावेळेला मात्र वाईट हाताळतोय. कारण इकॉनॉमिकल षटक हाताळणे गरजेचं आहे परंतु अंतिम क्षणी मात्र अतिरिक्त धाव येत आहेत. आता एक मध्ये बनवायचे आहेत ते म्हणजे 17. टिपक ऑन स्ट्राईक आहे यावेळेला चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूच्या अखेरीस मात्र विजयी सामना विजयी होतोय व्ही एम 11 युवा उमरोळी संघ. आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. तत्पूर्वी आपण कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील प्रीतम घरत आणि दुसऱ्या मॅचसाठी ऑन होईल केले जाईल.